खूप वर्षांपूर्वी एक भावा बहिणीची जोडी होती, हॅन्सेल आणि ग्रेटेल. त्यांची आई ते लहान असतानाच हे जग सोडून गेली. ते आपल्या पित्यासोबत जंगलात एका झोपडीत राहत असत. त्यांचे बाबा पैसे कमवण्यासाठी लाकडे फोडत आणि मुलांची काळजी देखील घेत असत. काम आणि मुलांची देखरेख याला कंटाळून त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांची नवीन बायको खूप श्रीमंत घरातली होती. तिला त्यांचं गरीब असणं आणि झोपडीत राहणं पसंत नव्हतं आणि ती तिच्या सावत्र मुलांचा देखील राग करत असे. हिवाळ्यात एका रात्री झोपण्यापूर्वी हॅन्सेल आणि ग्रेटलला काहीतरी ऐकू आलं. त्यांची नवीन आई त्यांच्या बाबांना काहीतरी सांगत होती. थंडीच्या दिवसात आपलं कसं होणार? धान्यही कमी पडेल. या मुलांना येथून पळवून लावा, नाहीतर आपण सगळेच मरू. तू माझ्याशी वाद घालू नकोस. उद्याच यांना कुठेतरी दूर नेऊन सोडून येऊ. हे ऐकून ग्रेटल रडू लागली. हॅन्सेलने तिला गप्प केलं. तू रडू नकोस ग्रेटल, आपण यातून काही ना काही मार्ग काढू. त्या रात्री हॅन्सेलने बाहेर जाऊन खूप दगड आपल्या खिशात भरून आणली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सगळे बाहेर लांब जाऊ लागले. त्यांच्या बाबांनी सांगितलं की आपण सहलीला चाललोय. चालता चालता हॅन्सेल हळूच एक एक दगड टाकत खुणा बनवू लागला. संध्याकाळी शेकोटी पेटवून आई आणि बाबा निघून गेले असं सांगून की आम्ही लगेच येतो, पण ते परतले नाहीत. रात्र होताच जंगली प्राण्यांचे आवाज चहूबाजूला घुमू लागले. हे ऐकत हॅन्सेल आणि ग्रेटल चंद्र माथ्यावर येईपर्यंत शेकोटी जवळच बसून राहिले. आता ते त्यांनी येताना टाकलेल्या दगडांच्या खुणा शोधत घराकडे जाऊ लागले. चांगलं केलंस हॅन्सेल, तू किती हुशार आहेस. त्यांना घरी पोहोचल्याचं पाहून बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंद देखील झाला. आणि आई असं दाखवत होती जसं तिला आनंद झालाय, पण सगळं नाटक होत. 3 दिवसांनी त्यांच्या आईने पुन्हा त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने रात्री दोघांचे दरवाजे बंद केले जेणेकरून हॅन्सेल पुन्हा दगड आणायला बाहेर जाऊ नये. पण हॅन्सेल हुशार होता. यावेळी जाताना त्याने पावाचे तुकडे आपल्या खिशात भरून घेतले होते आणि त्यांच्या खुणा बनवत गेला. दुपारी बहाण्याने आई आणि बाबा निघून गेले, पुन्हा या दोघांना एकटं सोडून. जेव्हा त्यांच्या परतण्याची आशा मावळली, हॅन्सेल आणि ग्रेटल सूर्य मावळण्यापूर्वीच घराकडे निघाले. पण यावेळी त्यांना पावाच्या खुणा सापडल्या नाही, कारण सगळा पाव चिमण्यांनी खाऊन टाकला होता. ग्रेटल रडत होती आणि हॅन्सेलचाही नाईलाज झाला होता. यावेळी मात्र हे दोघे हरवले. ना जेवण, ना पाणी आणि जीवाची भीती ती वेगळीच. 3 दिवस ते असेच फिरत होते. 3र्या दिवशी त्यांना एक पांढरी शुभ्र चिमणी दिसली. तिने त्यांना गाणे म्हणून दाखवले. त्यावेळी ते आपली तहान भूक विसरून त्या चिमणीच्या मागे मागे गेले.
आणि पोहोचले एका विचित्र घरासमोर. त्या घराची भिंत पावाची होती आणि छप्पर केकच आणि खिडक्या चॉकलेटच्या होत्या. चहू बाजूला क्रीमच क्रीम. हॅन्सल आणि ग्रेटल आनंदाने थांबूच शकले नाहीत. सगळा थकवा विसरून त्या घराकडे गेले. आता ते काहीतरी खाणार इतक्यात आतून आवाज आला. अरे कोण चावा घेत आहे माझ्या घराचा? त्यांना दरवाजात एक खूप प्रेमळ आजी सारखी म्हातारी दिसली. त्या दोघांनी तिला सगळं सांगितलं. तेव्हा आजीने त्यांना घरात बोलवलं. घराच्या बाहेर आणि आतमध्ये एकदम वेगळं होत. घरात अंधार होता आणि बरं वाटत नव्हतं. पण भूकेले असल्याने त्या दोघांनी फारसा विचार केला नाही. आजीने त्यांना तऱ्हे तऱ्हेचे पक्वान्न खाऊ घातले, असेही जे त्यांनी आधी कधीच खाल्ले नव्हते. आणि रात्री ज्यावर झोपले तो बिछाना देखील किती मऊशार होता. सकाळी उठल्यावर पाहतात तर काय, ती आजी कुठेच नव्हती. ते तिला शोधू लागले. तेथेच त्यांना एक दरवाजा दिसला. आत गेले तर खोके भरून खजिना होता. दोघांना आश्चर्य वाटलं. हॅन्सलला अजून जवळून पाहायचं होत. पण इतक्यात त्यांचा पुन्हा आवाज आला. काय रे पोरांनो, काय चाललंय? दोघांनी वळून पाहिलं तर ती चेटकिण समोर उभी होती. त्यांना समजलं की ती आजी म्हणजे एक चेटकिण होती, जी या मुलांना आपल्या तळघरात घेऊन जाण्यास आतुर झाली होती. त्यांनी तेथून पळायचा प्रयत्न केला पण दरवाजा बंद होता. चेटकिणीने हॅन्सलचे केस पकडले आणि एका पिंजऱ्यात टाकलं. ग्रेटलला ती खेचत स्वयंपाक घरात घेऊन गेली. तुझा भाऊ खूप बारीक आहे, त्याला जाड करायला जेवण बनव. धष्टपुष्ट असेल तर मला त्याला खाताना मज्जा येईल. पण तू काही खायचं नाहीस, फक्त त्याला खाऊ घालायचं, समजला? ग्रेटलला तिचं ऐकावंच लागलं. हॅन्सल खूप हुशार होता. त्याने तिला मूर्ख बनवायची शक्कल लढवली. प्रत्येक रात्री चेटकिण झोपली की हॅन्सल पिंजऱ्याच्या तळाशी खड्डा खणत असे. चेटकिण रोज सकाळी पाहत असे की हॅन्सल जाडा झाला की नाही. हॅन्सल काहीही न खाता सगळं जेवण त्या खड्ड्यात टाकत होता. इकडे चेटकिण ग्रेटलला आणखी जेवण बनवायला सांगत होती. खूप दिवस असंच चालू राहिलं. जाडा असो वा बारीक, आज तर मी हॅन्सल पाय बनवणार, तिने ग्रेटलला सांगितलं. जरा ओव्हन मध्ये बघ कणिक नीट शिजली की नाही. ती घाबरली होती पण ग्रेटल सुद्धा आपल्या भावासारखी समजूतदार देखील होती. ती समजली की चेटकिण तिला ओव्हन मध्ये ढकलू पाहते. माझं डोकं आज जात नाहीये, मला कणिक दिसत नाहीये, ग्रेटल म्हणाली. चेटकिणीने स्वतःच तिचं डोकं आत घातलं. संधी मिळताच ग्रेटलने सर्व शक्तीनिशी चेटकिणीला आत ढकललं आणि दरवाजा बंद केला. ग्रेटलला माहित होत की किल्ली कुठे ठेवलीये. तिने पटकन जाऊन हॅन्सलला बाहेर काढलं. ओव्हन मधून आगीच्या ज्वाळा घरभर पसरल्या होत्या. ते दोघे तेथून निघून जंगलाकडे पळाले. पण जायचं कुठे हे दोघांनाही माहित नव्हतं. काही वेळानंतर त्यांना एक नदी दिसली. एका मोठ्या बदकाने त्यांना नदी पलीकडे नेऊन सोडलं. इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांना समजलं की ते कोठे आहेत.
ते धावत धावत घरी पोहोचले. मुलांना पाहून बाबांना खूप आनंद झाला. रडत रडत त्यांनी सांगितलं की त्यांना जंगलात सोडून आल्यावर काही दिवसातच त्यांची आई तिच्या माहेरी निघून गेली आणि त्यांना आपल्या वागण्याचं खूप दुःख झालं होतं. त्यांनी दोघांना खूप शोधलं पण ते दोघे काही सापडले नाही. दोघांचंही आपल्या बाबांवर एवढं प्रेम होतं की त्यांनी सगळं विसरायचं ठरवलं. पण त्यांनी बाबांसाठी एक भेट आणली होती. त्यांनी आपल्या खिशातून हळूच हिरे मोती काढले जे त्यांना त्या चेटकिणीच्या घरी सापडले होते. बाबांना हे पाहून आश्चर्य वाटलं. त्यांच्या कुटुंबाला मग कधीच कोणताच त्रास झाला नाही आणि ते आनंदाने राहू लागले.